भारत गणराज्य की 73वीं वर्षगांठ शहर में बड़े उत्साह के साथ मनाई गई। इस अवसर पर वाड़ी पुलिस स्टेशन में कार्यक्रम का आयोजन किया गया। वरिष्ठ पुलिस निरीक्षक ललिता तोड़ासे ने ध्वजारोहण कर राष्ट्रीय ध्वज को सलामी दी। इसके बाद पुलिस निरीक्षक तोड़ासे ने वरिष्ठ नागरिकों, सेवानिवृत्त सैनिकों और पत्रकार सौरभ पाटिल को शॉल और नारियल देकर उनका सत्कार कर अभिनंदन किया। इस अवसर पर एपीआई ज्ञानेश्वर ढवले, पीएसआई गणेश मुंडे, पीएसआई शशिकांत चिपड़े, गोपनीय विभाग के चक्रधर भरवत, सतर्कम मूर्ति, बीडी शरणगत, पीवाई यादव, पी विट्ठल राव, ब्रजपाल सिंह और अन्य गणमान्य व्यक्ति उपस्थित थे। इंदिरानगर खणगांव रोड चौक पर ध्वजारोहण कार्यक्रम हुआ। सत्य शोधक कामकाज संगठन द्वारा आयोजित कार्यक्रम में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा पर माल्यार्पण किया गया। वीर शूरों को, महापुरुषों को नमन किया गया। समाज में काम करने वाले सज्जनों का अभिनंदन किया गया। इस अवसर पर एडवोकेट प्रसाद, जनार्दन पाटिल, विप्लव मजूमदार, सौरभ पाटिल, धनराज बागड़े आदि उपस्थित थे। कार्यक्रम का आयोजन महाराष्ट्र राज्य युवा पत्रकार संघ के जिलाध्यक्ष सुमित चिंचखेड़े ने किया। भकुताई नगर लवा में गणतंत्र दिवस पर कार्यक्रम लावा ग्राम पंचायत के पदाधिकारियों एवं कर्मचारियों की उपस्थिति में निर्मल सोसाइटी ग्राउंड भकुताई नगर लावा में ध्वजारोहण किया गया और महापुरुषों की प्रतिमा पर माल्यार्पण किया गया। इस मौके पर पूर्व सरपंच के पूर्व उपसभापति सुजीत नितनवारे, लावा गांव सरपंच ज्योत्सना नितनवारे, उप सरपंच महेश चोखांद्रे, सदस्य पुरुषोत्तम गोरे, पूर्व पार्षद श्याम मंडपे, साधना वानखेड़े, सुनंदा चोखंड्रे और मनोज तबाने ने झंडा फहराया। कार्यक्रम में प्रवीण पंधारे, अमोल भोया, नीलेश बांकर, रविंद्र दुबे, नीलेश मून, राजकुमार गोरे, कमलेश पोटफोड़े और निर्मल कॉलोनी के सभी निवासी उपस्थित थे। वेना नगर के स्वामी विवेकानंद मैदान में ध्वजारोहण कर महापुरुषों का अभिनंदन किया गया। इस मौके पर पूर्व डिप्टी नगर अध्यक्ष राजेश थोराने, एनएन मिश्रा, भीष्म सिंह, बीबी निघुट, बीके दास, हरिभा नारेकर, केसी डे, पीडी वैन, वीजी बाल पांडे, जनार्दन भगत मुख्य रूप से उपस्थित थे। कार्यक्रम का संचालन केवी इंगले, परिचात्मक डीडी गजभिये ने किया था। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेल्या लावा गावाच्या सरपंच ज्योत्स्नाताई नितनवरे, या गावाचे उपसरपंच महेशजी चोखांद्रे, या नागपूर ग्रामीणचे पंचायत समितीचे माजी सभापती, माजी उपसभापती सुजितभाऊ नितनवरे, उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्य, या निर्मल सोसायटीचे सर्व नागरिक, आपल्या सर्वांना या 73व्या प्रजासत्ताक दिनाच्या या प्रसंगी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो। धन्यवाद। सरपंच ग्रामपंचायत महेशजी चोखांद्रे, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष श्यामभाऊ मंडपे आणि पंचायत समिती उपसभापती, माजी उपसभापती सुजितजी नितनवरे, तळेकर काकाजी, ग्रामपंचायत सदस्य मनोजी तबाने, सुनंदाताई चोखांद्रे, साधनाताई वानखेडे आणि उपस्थित सगळे गावकरी मंडळी, मला इथे बोलवलं आणि मला दोन शब्द बोलायची संधी दिली आणि जास्त काही बोलू शकत नाही मी, कारण की कोरोनामुळे छोटासाच कार्यक्रम घ्यायचा होता इथे, तरी पण खूप छान अरेंजमेंट केली आहे इथे। आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द समाप्त करते। 2022 आज गणतंत्र दिवस निर्मल सोसायटी लावा इथे पार पडत आहे। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्योत्स्ना नितनवरे, सरपंच ग्रामपंचायत लावा, त्याचप्रमाणे प्रामुख्याने उपस्थित आमच्या गावचे सन्माननीय उपसरपंच महेशजी चोखांद्रे, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर जिल्ह्याचे युवक अध्यक्ष श्यामभाऊ मंडपे, ग्रामपंचायत सदस्य पुरुषोत्तमजी गोरे, मनोजी तबाने, साधनाताई वानखेडे, त्याचप्रमाणे सुनंदाई चोखांद्रे उपस्थित। सर्वप्रथम सर्व नागरिकांना 73व्या गणतंत्र दिवसानिमित्त शुभेच्छा देतो। आज खऱ्या अर्थानं जरी आम्ही 15 ऑगस्टला स्वतंत्र झालो, पण खऱ्या अर्थानं आज आम्हाला आमची घटना अंमलात आणली। त्याचं कारण असं आहे की आम्ही स्वतंत्र दिन आणि गणतंत्र दिन हे एक म्हणजे वेगवेगळे त्यांचे महत्त्व असतात। स्वतंत्र दिवसाला
राष्ट्र पंतप्रधान ध्वजारोहण करत असतो आणि प्रजासत्ताक दिनाला राष्ट्रपती ध्वजारोहण करत असतो. मित्रो सांगा तात्पर्य असं आहे की इंग्रजांनी जर 15 ऑगस्ट 1947 स्वतंत्र दिलं पण खऱ्या अर्थानं ते निघून गेले नव्हते, कारण 2 वर्ष कोरोनाच्या नियमामुळे कार्यक्रमाला तेवढा रंग नसतो. शेवटी आपल्याला 26 जानेवारी ही थोडा का आनंदाने होईना पण ती आपल्याला मनवावी लागते, झेंडा फडकून मानवंदना द्यावी लागते. आयोजकाने इथे खूप छान आयोजन केलं, आम्हा सगळ्यांना बोलावलं, आमचा मान सन्मान केला, त्या संबंधी मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. गव्हर्नमेंट पेन्शन असोसिएशनच्या नेतृत्वामध्ये हा 73वा गणतंत्र दिवस पेन्शनर असोसिएशन साजरा करीत आहे. या दिवसाचं महत्त्व स्वतंत्र दिनापेक्षा काही वेगळं आहे. याचं कारण असं आहे की देशाला चालवण्याकरता, संसद चालवण्याकरता जे नियमावलीची गरज होती त्याकरता एक घटना समितीचं निर्माण झालं, ज्याच्यामध्ये 321 सदस्य होते. 9 डिसेंबर 1946 अस्थायी समितीची बैठक झाल्यानंतर सच्चिदानंद सिन्हा यांना अस्थायी अध्यक्ष निवडण्यात आलं. 2 दिवसानंतर 11 डिसेंबर 1946 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना स्थायी अध्यक्ष निवडण्यात आलं. 13 डिसेंबरला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटनेचे उद्दिष्ट काय असले पाहिजे हा प्रस्ताव मांडला, त्याला महात्मा गांधींनी समर्थन केलं. आणि नंतर त्या बैठकीमध्ये संविधान समितीच्यांनी एकमताने महात्मा गांधींनी सुझाव ठेवला, नेहरूंनी त्याचं समर्थन केलं. वाडी से NBCN न्यूज के लिए सौरभ पाटील की रिपोर्ट.